ഇവിടെ എവിടെയാണ് മെർ കുറച്ച് കൂടി നിൽക്കാൻ തരാം रात्री 2:30 दरम्यान तिथं XUV500 मध्ये निलेश गवळी मयूर भोईर महेश भोईर आणि बाकी त्याचे साथीदार हे लोक आले होते तर तिथं काय जुना वाद त्यांचा वैयक्तिक जुना वाद होता निलेश गवळी यांचा तर त्या वादामधून यांची शाब्दिक मचमच झाली काय प्रोग्राम मध्ये आणि त्यात महेश भोईर यांनी रिव्हॉल्वर काढून त्याचा फायर केलं त्यांनी दोन राऊंड तिथे असा पहिले त्यांनी फायर केलं तो सरळ केली होती ती गाडीतनं बुलेटमधून तिकडून पास झाली आणि दुसरी त्यांनी वट्ट कुठे केली ते आम्ही घाबराघाबरी झाली सगळ्यांची पळापळी झाली तसं जुन्या वादातनं फक्त एक राग काढण्यासाठी त्यांच्याकडनं झालं आहे निलेश गवळी यांचा काही महिन्यापहिले 6-7 महिन्यापहिले सदर राहणाऱ्या परिसरामध्येच काही मुलांसोबत घडामोडी झाली होती एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यावरनं फक्त ते महेश भोईरनी वादावाद झाला हा रोडावरती उभे होते आम्ही पूर्व सगळे रोडावरती होते नगरसेवक नवीन गवळी याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेर रस्त्यावर देवा मूर्तीचंद भोईर आणि मारुती विलास डोंगरे यांच्या दिशेने महेश यशवंत भोईर निलेश सुरेश गवळी या लोकांनी फायरिंग केलेली आहे फायरिंग जी केलेली आहे ती महेश यशवंत भोईर याच्या लायसन्स वेपनमधून झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे प्राप्त आहे यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही पोलीस यामध्ये आणखी सविस्तर तपास करून पुढील कारवाई करत आहेत सर नगरसेवकांनी जे बड्डे साजरा केला आहे सोशल डिस्टन्सिंगच्या त्या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे